नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित काळे आणि आपण पाहत आहात आपला शेतकरी मित्र. मित्रांनो, आज आपण बऱ्याच शेतकरी मित्रांच्या म्हणण्यानुसार बऱ्याचशे शेतकरी मित्रांचे कमेंट आले की ह्या शेतकरी मित्राला पुन्हा एकदा भेट द्या म्हणून आपण ह्या शेतकरी मित्राच्या प्लॉटवरती व्हिजिट दिली आहे. आता चाललं आहे यांची हार्वेस्टिंग चालू आहे. तीन प्लॉट आहेत, तीनमधल्या एका प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे आणि त्यानंतर आणखीन दोन प्लॉट आहेत, म्हणजे असे एकूण पाच पाच प्लॉट आहेत. प्रत्येक प्लॉटचे म्हणजे त्यांना शेडची कमतरता असल्यामुळे, शेडला माल जास्त होत असल्यामुळे त्यांनी वेगवेगळे असे प्लॉट तयार केले आहेत जेणेकरून ते शेड पुरावेत. तर त्यानुसार त्यांनी असे वेगवेगळे प्लॉट केले, दहा बारा दिवसाच्या गॅपनुसार त्यांनी प्लॉट तयार केले आहेत. म्हणजे पहिला माल पडल्यानंतर त्याचा बेदाणा झाल्यानंतर दुसरा माल तिथं जाऊन पडतो, पहिला बेदाणा त्यांना मार्केटला नेऊन ठेवायला मिळतो, त्याप्रमाणे त्यांनी तसं नियोजन केलं आहे. तर बरेचसे शेतकरी मित्रांचे त्यांना फोन येतात की नवीन बागा लावणार आहेत आणि त्यासाठी काय काय नियोजन करावं लागतं आहे, त्यासाठी आपण खरं तर हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर मालक, आपल्याला बरेचसे शेतकरी मित्रांचे फोन येतात की ज्यावेळेस नवीन नियोजन करायचं काय, त्याबद्दल माहिती द्या की, कारण सगळ्यांना एका व्हिडिओमधून सगळ्यांना पूर्णपणे माहिती मिळेल त्याची. कसं आहे, आता मला, मी माझा पहिला यूट्यूबवर व्हिडिओ असल्यामुळे तो व्हिडिओ बघितल्यानंतर बरेच लोक मला कॉन्टॅक्ट करतात की सर, आम्हाला आमच्या भागात द्राक्षे घेतली जात नाही, तर आम्हाला थोडंफार मार्गदर्शन करा. मग प्रथम कसं असतं, द्राक्षे लावताना प्रथम आपल्याला मार्केटिंग करायचं आहे का बेदाणा करायचा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो निर्णय घेऊनच आपण पुढची वाटचाल करू शकतो. समजा आपल्याला बेदाणा करायचा असेल तर प्रथम तुम्ही व्हरायटी निवड करा की तुम्हाला टू ए क्लोन, म्हणजे आपल्याकडे त्याला क्लोन म्हणतात, क्लोन व्हरायटी तुम्हाला निवडायची आहे का थॉम्सन निवडायची आहे, हा दोन व्हरायटी या बेदाण्यासाठी चांगले आहेत. मार्केटिंग करायचं असेल तर खूप व्हरायटी आहेत, आरके आहे, SSN आहे, परत सुपर सोनाका आहे, माणिक चमन आहे, हा मार्केटिंगच्या व्हरायटी झाल्या. तर प्रथम तुम्ही जर प्रथम तुम्ही आणि वाईनच्या पण व्हरायटी वेगळ्या आहेत. हा, वाईनच्या व्हरायटी आहेत, पण आपल्या इकडे वाईनच्या व्हरायटी कोणच लावत नाही, कारण का वाईनचं म्हणजे जे निर्मिती दुसरं प्रकल्प आहेत वाईनसाठी लागणारे ते आपल्या भागात उपलब्ध नसल्यामुळे वाईनची द्राक्षे ससा इथं लावत नाहीत कोण. इथं म्हणण्यापेक्षा हा सोलापूर जिल्ह्यात तर अजून ससा क्वचितच असेल वाईनची निर्मिती, म्हणजे वाईनसाठी द्राक्षे निर्मिती करणारे प्लॉट. तर प्रथम कसं आहे, तुम्ही निवड करा की आधी तुम्हाला काय करायचं, मार्केटिंग करायचं आहे का बेदाणा तयार करायचं आहे. त्याची निवड केल्यानंतर तुम्ही प्रथम तुम्ही रान व्यवस्थित नांगरून वगैरे खत फित शेणखत वगैरे भरून घ्या. तुम्ही शेणखत भरल्यानंतर एक छोटा बेसर डोस टाका. बेसर डोस टाकल्यानंतर तुम्ही त्यात रुष्टकाची लागवण करा. रुष्टकाची लागवण तुम्ही जानेवारीपासून ते मार्च एंडिंगपर्यंत तुम्ही करू शकता. रुष्टकाची लागवण झाल्यानंतर तुम्हाला ग्राफ्टिंगसाठी ऑक्टोबरमध्ये झाडं तुम्हाला ते तयार होतील ग्राफ्टिंगसाठी. आणि ज्यावेळेस ग्राफ्टिंगसाठी झाडं तयार होतील त्यावेळेस तुम्ही निर्णय घेऊ शकता की बाबा तुम्हाला बेदाण्यासाठी आपल्याला प्लॉट तयार करायचे आहेत का मार्केटिंगसाठी करायचे आहेत. मग त्यानुसार तुम्ही ते व्हरायटी निवडून तुम्ही ते ग्राफ्टिंगच्या काड्या आणून ते ग्राफ्टिंग करून घ्या. आणि त्यानंतर ऑक्टोबरनंतर ग्राफ्टिंग केल्यानंतर तुम्हाला प्रथम येळू लावून घ्यावं लागतील. येळू लावल्यानंतर तुम्हाला एक 6-6-5-4 तुम्हाला मग तिथून मंडप तयार करायचा आहे का वाय तयार करायचा आहे, हा एक परत प्रश्न तुमच्यासमोर उभा राहतो. मग कसं असतं, मंडप केला तर तुम्हाला कमी खर्चात बाग तयार होऊ शकते, स्टेबल होऊ शकते. जर वाय केला तर थोडा खर्च जास्त होतो पण नंतर मजुरी वाचते. म्हणजे दोन्हीही तुम्हाला, मंडप तयार केला तर पहिल्यांदा स्वस्त बसतो, थोडी मजुरी नंतर वाढते. वाय तयार केला तर आधी थोडा खर्च होतो, नंतर थोडी मजुरी कमी लागते. मग त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार मंडप किंवा वाय हे दोनची निवड करू शकता. त्या तुम्ही रिकट मारायच्या आधी तुम्हाला फाउंडेशन तयार करून घ्यावं लागेल. म्हणजे तुम्ही ग्राफ्टिंग केल्यानंतर एक जानेवारीच्या आसपास, जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला पहिल्यांदा आपण रिकट मारतो बागेचा. रिकट मारायच्या आधी तुम्हाला पूर्ण फाउंडेशन त्याचं तयार करून घ्यावं लागेल. आणि तयार करून घेतल्यानंतर किंवा आधी तयार करा किंवा नंतर तयार करा, रिकट मारल्यानंतर तुम्हाला पूर्ण बाग ते पूर्णवर स्टेबल करावं लागते, वायवर किंवा फाउंडेशनवर. त्यानुसार तुम्ही फाउंडेशन तयार करून घ्या, रिकट मारून घ्या. रिकट मारल्यानंतर सगळी बाग तुम्हाला समानवर चालेल, म्हणजे तुम्हाला तिथून पुढचं कामं म्हणजे एकदम करता येतील. म्हणजे मजूर तुम्हाला एकदम लावून सगळी कामं करता येईल. मग रिकट मारल्यानंतर तुम्ही बागाला वरांडं कसं ठेवायचं, वायचं असेल तर यश तयार करायचं, जर मांडव असेल तर प्लस तयार करायचं का निस्ता निस्ता असं वरांडं
असं साईटला घ्यायचं का प्लस तयार करायचं हे तुम्ही त्यात ठरवू शकता. तुमच्या ह्याच्यानुसार जर तुम्ही लागण जर केली असेल एक समजा 9-4 वर जर लागण केली असेल तर तुम्ही 2 वॉरंट ठेवा. आणि समजा तुम्ही 8-5 वर जर लागण केली असेल तर तुम्ही प्लस करू शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही त्याचं वॉरंट तयार करू शकता. वॉरंट तयार केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट सीझनला तुम्हाला ते पुढच्या ऑक्टोबरमध्ये म्हणजे ऑक्टोबर छटणी ऑक्टोबरला तुम्हाला पूर्ण बाग ते फळधारणेसाठी तयार होईल. आता बागा करताना बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न येतो की बागा करताना ट्रॅक्टर वगैरे घ्यावं लागतंय, ब्लोअर वगैरे, त्याचा खर्च येतोय. कसं आहे माहित आहे का, तुम्ही जर 1 एकर द्राक्ष लावले असेल तर तुम्हाला लगेच ट्रॅक्टर घेणं परवडणार नाही. तुम्ही 1-2 वर्ष हातानं फावरा, त्याचं उत्पन्न घ्या आणि त्या उत्पन्नातून परत तुम्ही ट्रॅक्टर परत एक थोडीफार बाग वाढून परत ट्रॅक्टर घेऊ शकता. तुम्हाला जर समजा 1 एकर बाग लावायची म्हणलं तर ट्रॅक्टरसाठी 1.5 लाख, परत तिथून ब्लोअरसाठी 1-1.5 लाख, हिथं 7.5 लाख रुपये खर्च झाला. पुरं बागाचा म्हणजे बागापेक्षा जास्त खर्च ट्रॅक्टर आणि ब्लोअरचा होतो. त्यामुळं माझं सजेशन राहील की तुम्ही जर थोडं 1 एकर करणार असेल तर पहिल्यांदा प्रथम तुम्ही हातानं फवारा. अजून 1 एकर वाढल्यानंतर त्या उत्पन्नातून परत ट्रॅक्टर ब्लोअर हे लागणारी साधनं तुम्ही विकत घ्या नंतर. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जे पण कोणी शेतकरी मित्रांच्या घरी द्राक्षाच्या बागा आहेत त्यांनी कमेंट करा आणि व्हिडिओ इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्या नवीन शेतकरी मित्रांना द्राक्षाचं कुणाला नियोजन करायचं आहे द्राक्ष बागेचं त्यांना ही माहिती त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.